दिव्याचा अर्थच आहे भयरहित गर्वरहित आणि वासनारहित म्हणजे भगवान. आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की जेव्हा तुम्ही वारीमध्ये जाता तेव्हा जगाचं कोणतंही भय तुम्हाला भीती दाखवू शकत नाही. सर्व जातीचे समूह तिथे येतात, गोर गरीब कष्टकरी आणि श्रीमंतही येतो, नेताही येतो, पण तिथे येताना भगव्याचा ग म्हणजे गर्वरहित वागावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही वारीमध्ये येता तेव्हा भगव्याचा वा म्हणजे वासनारहित ही तुमची भूमिका घेऊन यामध्ये आनंद शोधायचा असतो. आणि हाच भगवा ध्वजाचा अर्थ आहे. म्हणून भगवा आपण इथं आत्ता दाखवून या वारीचा शुभारंभ केला आहे. आणि ही वारी अनंत काळ आम्हा सर्वांना महाराष्ट्राच्या पुरोगामी मानसिकतेला अशीच ऊर्जा आणि शक्ती देत सर्व जाती धर्माच्या बाहेर जाऊन आम्ही सर्व एक आहोत हा भाव या वारीतून निर्माण होतो. काही लोक जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात, जाती जातीच्या आधारावर विष कालवण्याचा प्रयत्न करतात, पण या सर्व विषावर रामबाण उपाय आहे तो म्हणजे आमचा आध्यात्मिक भाव ही वारकऱ्यांची वारी.